केलेली नाही. जसे हातात येत आहेत तसे मी तुम्हाला त्याचे उत्तर देतो. प्रश्न मागणार उपस्थित करणाऱ्याचं नाव आणि त्याचं उत्तर प्रश्न वाचून झाल्यावर सांगेल. सतीश राम पाटील व श्रीकांत पाटील गावखंड शिर्ले यांचा. विरार अलिबाग कॉरिडॉर शेतकऱ्यांना कोणतीही माहिती नसताना कॉरिडॉर ऑफिस मधून ज्या रस्त्याचे सर्वे नंबर घेऊन 2 लाख रुपये प्रति गुंठ्याला एजंट मार्फत खरेदी चालू आहे, जागृती व्हावी व एजंटांना थांबवून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच ही एजन्सी थांबवण्यासाठी जनजागृती व्हावी. तसेच चिर्ले गावखंड येथे कोणतीही परवानगी नसताना सिडको झोन असताना सदानंद नगर होत आहे, त्याबद्दल लोकांपर्यंत जनजागृती व्हावी व लोकांची फसवणूक थांबवावी. आता मला थोडासा मी या जे काही त्यांचं लिहून दिलं त्याच्यातून ज्या प्रश्नाचा बोध होतो त्याच्याबद्दल सांगतो. तर आम्ही सामाजिक कार्यामध्ये जेव्हा काम करत असतो वकील सोडून सतीश पाटील श्रीकांत पाटील आपण कुठ्या कृपया हे बघा कसं असतं प्रशासनामध्ये. माझा जो काही अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतो. समृद्धी हायवेचं काम चालू आहे. अक्षा पाटील आले, चिरे बदले, त्यांचं गाव हे कल्याण मधून आलेलं आहे या कार्यक्रमासाठी. आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो असा आहे, जेव्हा कधी कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये भूसंपादन होत असतं ते जे पण अधिकारी असतात हे जुनी करणारे किंवा प्लॅनिंग करणारे किंवा भूसंपादन करणारे हे त्या भागामध्ये आधीच या जागेचा रस्ता जाणार आहे, हायवे जाणार आहे याची कल्पना असल्यामुळे स्वतःचा काळा पैसा हा एजंटांमार्फत गुंतवतात आणि त्या जमिनी विकत घेतात, जेणेकरून त्या जमिनीचे नंतर भाव वाढले की त्याचे करोडो रुपये कमवता येतात किंवा त्या जमिनीच्या मध्ये कोणते ना कोणते व्यवसाय स्थापन करू शकतात. समृद्धी हायवेवरच्या कामामध्ये सुद्धा बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्यावरती असे आरोप झालेले आहेत. त्यामुळे दादा तुम्ही जे काही मला जी गोष्टी सांगितलेली आहे की एजंटांमार्फत खरेदी चालू आहे वगैरे हे काही नवीन काहीच नाही आहे. परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही विकणारा शेतकरी का विकतोय? जर त्या एरियामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे असं माहीत आहे तर थोडीशी आत्ताची अडचण भागवण्यासाठी जमिनी विकणारा शेतकरी कोण आहे याचं उत्तर हे. आणि दुसरं असं तुमच्या इथे जे काही साधारण नगर होत आहे ते बेकायदेशीर आहे असं तुमचं म्हणत आहे. सिडको इथली प्लॅनिंग अथॉरिटी या एरियामध्ये जर बेकायदेशीरित्या कोणत्या प्रकारचं काम चालू आहे किंवा काही बांधकाम जर करत असतील किंवा एखादा प्रोजेक्ट जर तयार होत असेल तर याबद्दल आपण सिडको त्याचबरोबर कलेक्टर टाउन प्लॅनिंग ऑफिसर यांना रिचर लेखी तक्रार द्या, जेणे आणि त्या तक्रारीमध्ये त्याचबरोबर एक आरटीएचं ॲप्लिकेशन पण द्या की हे जो कोणता प्रकल्प स्थापन झालेला आहे त्या प्रकल्पाच्यासाठी सर्व प्रकारच्या तुम्ही परमिशन दिल्या आहेत किंवा नाही आहे. आणि एकदा तुमच्या लक्षात आलं की एकदा प्रकल्पामध्ये परमिशन नाही आहे तेव्हा मग तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी सामाजिक कारण का म्हणून लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून योग्य ती कारवाई करू शकता. तुम्ही मागवा ते सगळे प्रश्न मागवा. दुसरा प्रश्न आहे रेशमा शरद ठाकूर सरपंच दुतुग यांचा. प्रश्न असा आहे, आत्ताच NH4B हायवेसाठी जवळपास 23 लाख रुपये प्रति गुंठा दर झाला आहे, तरी यापूर्वी याच प्रकल्पासाठी आमची व इतर गावांची जमीन संपादित झाली आहे. त्या जमिनीसाठी 12.5% मोबदला दिलेला नाही, शिवाय वाढीव पेमेंट सुद्धा दिलेलं नाही. आता झालेला भाव आम्हाला पात्र आहे का आणि तो पात्र होण्यासाठी काय काय मार्गदर्शन करा. बाईसाहेब कसं आहे, नॅशनल हायवेसाठी ज्या जागा जातात नॅशनल हायवे ही टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी नाही आहे. 12.5% जो काही जीअर आहे तो फक्त सिडकोलाच लागू आहे. जर तुम्ही बघाल आता JNPT 12.5% लागू झालंय, परंतु हायवेसाठी जेव्हा जागा जात जसं की आता एक नागपूरच्या साठी जो हायवे चालू आहे एक्सप्रेस वे त्यासाठी सुद्धा जमिनी जातो. नॅशनल हायवेसाठी 12.5% योजना लागू नसल्यामुळे तुमचं तरी आताच्या ज्या काही स्कीम आहेत त्याच्यात तुम्हाला प्लॉट मिळणार. आता प्रश्न राहिला की पूर्वी जो तुमच्या जमिनी केलेल्या आहेत आणि त्या जमिनी संपादित झाल्या त्याच्यासाठी वाढीव पेमेंट दिलेलं आहे. जर तुमच्या जमिनी संपादित झाल्या आहेत तर त्यातील निवाडा बघा, निवाड्याचा जो अवॉर्ड आहे तो काढा,
याचा अहवाल तुम्हाला कलेक्टरच्या कचेरीत उपलब्ध होईल. अहवाल नंबर आणि माहितीच्या अधिकाराखाली अर्ज द्या, अहवाल नंबरची प्रत मागा. अहवालची प्रत तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत तुम्ही कधी कोणते वाढीव भावासाठी केस दाखल केलेले नाही, त्यामुळे एखाद्या आजूबाजूच्या शेतकऱ्याचा जेव्हा कधी निकाल लागेल तो निकाल लागल्यानंतर तुम्हाला त्यानुसार पुनर्निरीक्षणाचा अर्ज कलेक्टरला द्यायला लागेल. कलम 28(3) खाली संपादक आहे, पण तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल त्या तुमच्या झोनमध्ये कुठल्या शेतकऱ्याचा याची जमीन सेम नोटिफिकेशनमध्ये गेलेली आहे, त्याच्या जमिनीचा निवाडा झालाय का आणि त्या निवाड्याच्यानुसार न्यायालयाचा निकाल लागलाय का हे तुम्हाला पाहिजे. जमिनीचं ऍक्विजिशन ज्या काळात होतं तुम्ही आम्ही ते तुम्हाला सांगत होतो, सेक्शन 4 नोटिफिकेशन ज्या तारखेला आलं त्या तारखेचा तुम्हाला भाव मिळतो. आता तुमच्या या जमिनी फार पूर्वी गेलेल्या आहेत, मग ह्या जमिनीच्या ज्या वेळेला निवाडा झाला तो निवाडा होत असताना सेक्शन 4 नोटिफिकेशन ज्या तारखेला निघालं तोच भाव तुम्हाला मिळेल. आताचा जो भाव आहे हा अनएक्वायर्ड लँड्सच्या साठी आजचा बाजार भाव आहे, तो कसा पूर्वलक्षित परिणाम करून लागू करता येईल. हा जर त्या भागातली तुमची एक मुठा जरी जमीन ऍक्वायर झालेली नसेल, त्याचा निवाडा झाला नसेल, तर तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे धीरज भारत भोईर कोडगाव उरण यांचा. 1960 साली दिवा पनवेल रेल्वेकरिता संपादित केलेल्या जमिनीचा योगदला योग्य मोबदला मिळण्यासाठी मार्गदर्शन करावे. धीरज साहेब कुठे आला बघ, धीरज जसं आता काहींनी विचारलं होतं सिमिलरली तुमच्या जमिनी कोणत्या भागात गेलेल्या आहेत रेल्वेच्या कामासाठी, कलेक्टर कचेरीमधून तुम्हाला तुमच्या जमिनीच्या निवाड्याची परत मिळवायला लागेल. परत मिळाली की त्याच्यामध्ये सेक्शन 4 नोटिफिकेशन कोणत्या तारखेचं आहे ते पाहा. सेक्शन 4 नोटिफिकेशन ज्या तारखेचं आहे ज्या भागातलं आहे त्या भागातल्या कोणत्या शेतकऱ्यांनी वाढीव भावासाठी जर केस दाखल केली असेल त्याची माहितीसुद्धा तुम्ही कलेक्टरकडनंच माहितीच्या अधिकाराखाली पाहा. आणि त्या केसचा निकाल लागल्यापासून तुम्हाला 28(3) खाली 3 महिन्याच्या आतमध्ये पुनर्निरीक्षणाचा अर्ज द्यायला लागेल. आज या जुन्या एक्सपिरेशनसाठी डायरेक्टली तुम्हाला कलम 18 खाली रेफरन्स म्हणजे वाढ भावाची केस दाखल नाही करता येणार, परंतु ज्या एखाद्या शेतकऱ्याने केस दाखल केली असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला वाढीव भाव मागता येईल.